आपण पाहता आहे विशेष वृत्त, दादांची चौफेर फटकेबाजी। आगामी निवडणुकींच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने अजित पवार यांनी आज औरंगाबादेत चौफेर टोलेबाजी केली। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस दरम्यानचा जागा वाटपाचा तिढा, भाजपचं लोकसभा निवडणुकीतलं मोठं यश, भुजबळांच्या कथित शिवसेना प्रवेशाची बातमी, अशा अनेक मुद्द्यांना त्यांनी हात घालत मार्मिक टोले हाणले। शिवाय विधानसभा निवडणुकीसाठी मतभेद विसरून तयारीला लागण्याचं आवाहनही केलं। पाहुयात अजित पवार यांचे चिमटे आणि चौफेर टोलेबाजी। आज आता काय परिस्थिती आहे, 14 तारीख आहे, 7 तारखेला मृग नक्षत्र निघत, संपूर्ण तुमचा माझा जून महिना अख्ख मृग नक्षत्र कोरडं गेलं। हवामान खातं तर सारखं सांगतंय, आत्ता पाऊस पडेल, आता कधी त्यांचा आत्ता यायचं कोणाला माहिती। त्यांनी सांगितलं 2 दिवसात पाऊस पडेल की 2 दिवस ऊनच पडते पण पाऊस पडेल। बाहेर सरकारने म्हणणं बरोबर नाही पण त्यांनी आता सांगायचं बंद करा। दाबोळला या एनडीए सरकारचं गॅसच्याबद्दलचं धोरण नीट नाहीये म्हणून 2000 मेगावॅटची वीज दाबोळलं त्या ठिकाणी, गॅस देत नाही म्हणून तिथं निर्माण करू शकत नाही। आता बोलत असताना तटकरे साहेबांनी सांगितलं, राजेशने सांगितलं, घर प्रश्न ग्रामीण भागामध्ये फिरत असताना विजेचा, मलाही वाटतं की रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला सगळ्यांना वीज मिळावी, त्याच्यामध्ये कुठं अडचण येऊ नये, त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील सातत्याने वीज मिळाली पाहिजे। ABCDEFGA असलं काही त्याच्यामध्ये ठेवू नये, याही बद्दलचा निर्णय मी त्या ठिकाणी घेतलेला आहे। पण हे नैसर्गिक संकट आल्यामुळं आणि काही ठिकाणी कोळसा त्यांनी रेल्वेचे भाव वाढवले, तिथं लोकांना स्वप्न रंगवली, लोकांना एक वेगळ्या पद्धतीनं दाखवलं की हो आम्ही काहीतरी करणार आहे। अच्छे दिन आले वाले, हेच का अच्छे दिन, कसले अच्छे दिन, त्याच्यामध्ये टीव्हीवर सारखी त्या आमच्या काकूबाई यांच्या आम्ही महंगाई पडीये, अच्छे दिन आने वाले, इनको हटाय आणि आले की काकू तर कुठे गेली दिसायलाच तयार। मी सारखं तटकेर साहेबांना म्हणतो, मला आपल्या महिलांना सांगा काकूला शोधा, कुठं महागाई कमी केली काकूनी, काकू तर कुठं गेली, कुठं परदेशात निघून गेली का काय, पंतप्रधान तर गेले परदेशात म्हणजे भेट द्यायला। परंतु मित्रांनो, ह्याच्यातनं आपण पण काही गोष्टी लक्षामध्ये घेतल्या पाहिजे। तुम्ही मी पक्षाचे कार्यकर्ते हो, पक्षातनं एखादाच खासदार होत असतो, मंत्री होत असतो, आमदार होत असतो, सगळ्यांना सगळी पदं, सगळ्यांना सगळी महामंडळ मिळत असतात। आपण सगळ्यांनी या बाबतीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्याच्या काळात लोकसभेला जो आपल्याला निर्णय मिळाला त्याच्यातून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागलं पाहिजे। तरी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्या अपेक्षेने जनतेने मोदी सरकारांना निवडून आणलं, मोदी या देशाचे प्रमुख झाले, आज रेल्वेचा अर्थसंकल्प असताना 14% भाडेवाढ केली, कुणी बोलायला तयार नाही, आज मराठवाड्याच्या तोंडाला पालक पुसण्याचं काम झालं, आज रेल्वेच्या निमित्तानं मधी नाशिक ते पुणे रेल्वे करायची होती त्यालाही निधी दिला नाही, मेट्रोला पुणे पिंपरी चिंचवडला निधी दिला नाही, लखनौला निधी दिला, अहमदाबादला निधी दिला, तिथं अहमदाबादला मुख्यमंत्री असताना वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा करायचा निर्णय त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला, त्याला देशाच्या तिजोरीतनं 200 कोटी रुपये दिले। ठीक आहे, वल्लभभाई पटेलांच्या बद्दल आम्हाला पण आदर आहे, त्याबद्दल दुमत असायचं कारण नाही, परंतु तुम्ही तुमच्या राज्याच्या एखाद्याच्या प्रकल्पाकरता देशाचा निधी त्या ठिकाणी देता आणि बाकीकडे मात्र तुमच्या विचाराचे एवढे खासदार निवडून आले, त्या खासदारालाही वाटलं नाही आपल्याला एवढी मतं पडतील। मला तर काही खासदार भेटायचे, कारण आपलं मला वाटतं 17 तारखेला शेवटचं मतदान आपल्याला, 24 तारखेला मतदान झालं आणि मला वाटतं निकाल 16 तारखेला लागणार होता। मला काही खासदार आपल्या विरोधी सांगायचे उमेदवार आणि त्यांना निकाल लागल्यानंतर ती आला 3 लाखांनी, त्यालाही कळलं राव म्हटलं कुठलं आली कशी आली, ती स्वतः मला म्हणतोय 25,000 निवडून। काही काही ठिकाणी तर ते बबनराव घोळपांची नवरा बायकोला शिक्षा झाली, शिवसेनेला उमेदवार नव्हता, भारतीय जनता पक्षाचा सदाशिवराव लोखंडे मनसेत गेले, मनसेत त्यांना चेंबूरला पराभव झाला, तिथनं ते माझ्याशी पण चर्चा करत होते कुठले मागासवर्गीय जागा मला देता का, आणि नंतर फोन आला दादा आता मला तिकडचा निरोप आला, म्हटलं कुठला, मातोश्रीचा,
म्हणलं काय झालं अहो म्हणले उद्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे आणि म्हणले त्यांना उमेदवार नाही मी या इचकरज जामखेडचा आता राहतो चेंबूरला पण शिर्डीला साईबाबाला उभं राहा म्हणून सांगतो म्हणलं मग जातो म्हणलं गेला फॉर्म भरला 15 दिवस बाबाला प्रचारावर मिळाले गडी 2 लाखाच्या पुढलं निवडून मला भेटायला आला म्हणला दादा खरोखरी सगळ्या गावात हो गेलो नाही पैसे पण नव्हते कुठं काही माहिती नाही काही नाही अशोकराव काळे एकटे माझ्या मागे उभे होते पण म्हणले राव आपल्याला साईबाबा पावला आता दिल्लीत तर त्या बाबाला एवढं महत्व या बाबा के गाववाले हे बाबा के गाव के खासदार आहे सगळे त्याला बाबा कुठं नाही सांगत मी म्हणजे वस्तुस्थिती सांगतो म्हणजे असं सगळे जरा काही काहींना कळलं पण नाही परंतु काही ठिकाणी ज्यांनाही भाजप शिवसेनेलाही माहिती नव्हतं हे असलं काही होईल असा काही निकाल लागेल त्यांच्याकडं नंदुरबारला उमेदवार नव्हता नंदुरबारला नेहमी काँग्रेसचा उमेदवार म्हणून द्यायचा त्यांनी आपल्या गावितांची मुलगी हिना ती आपल्या राष्ट्रवादी युवतीची प्रमुख 50,000 मेळावा विद्यार्थी तुम्हाला आठवत असेल 50,000 महिला गोळा केल्या होत्या त्या मुलींनी आणि मग ती तिला त्यांनी सांगितलं तू येते का आम्ही तुला तिकीट देतो तिलाही काही वाटलं तिथं घेतलं तिकीट जिथं कधी काँग्रेसची जागा येत नव्हती तिथं ती हिना निवडून आली ते काँग्रेसचे माणिकराव पडले इकडं संजय काका पाटील सांगलीमध्ये सतत वसंतदादांच्या विचाराचा माणूस निवडून यायचा कधीच कुणी निवडून आलं नाही तिथं संजय काका आपल्यातनं गेला तिकीट घेतलं खासदार काय तिथं भाजपचं काम काय हिनाने भाजपचं काम केलं आमचा कपिल पाटील भिवंडीचा ती तर आपल्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बँकेचा चेअरमन ते म्हणणार राव ही जागा तुम्ही घेतच नाही काँग्रेसला सोडता मग म्हणलं काय करतो म्हणला काँग्रेसकडे जातो आणि काँग्रेसकडनं तिकीट देतो म्हणजे जा ती काँग्रेसकडे गेला काँग्रेसने 2-4 दिवस त्याला विचारलं बोलवलं चर्चा केली नंतर म्हणले नाही राव विश्वनाथ पाटील आम्हाला मिळालाय तर कुठलं म्हणणार राव द्या मला तिकीट नाही म्हणले मग ती उठला म्हणला भाजपला तुम्हाला तर उमेदवार नाही मी उमेदवार तुमचा खर्च मी आज मी करतो तिकीट तर त्या तुमची जागा काय उचित पडली ते म्हणले कुठेच उमेदवार तिकीट हे असला सगळं काम झालेलं आहे त्याच्यामुळे त्या निवडणुकीवर तुम्ही जाऊ नका ती चमत्कारिक निवडणूक होती मोठी आई आली होती का काय झालं मला एक सांगायचं आहे की बाबांनो आपल्याला उद्याची विधानसभेची निवडणूक अतिशय महत्वाची आहे कदाचित नरेंद्र मोदी साहेबांनी देखील कमळ घेतलं नसतं तर तेही पडले असते असं झालं आणि त्याच्यामुळं आता झालं गेलं ते गंगेला मिळालं आता पुन्हा नव्या जोमाने आपल्या प्रांताध्यक्षांनी सांगितलंय की आपल्याला जे काही दिवस आहेत ते दिवस पक्षाच्या करता द्या 99 साली तटकरे साहेब राजेश आपण सगळेजण राष्ट्रवादीमध्ये ज्यावेळेस गेलो त्यावेळेस तर म्हणले राष्ट्रवादी काय ही निवडणूक झाली की दुसऱ्या पक्षात विलीनच होणार कुणी यांना सांगितलं आम्ही विलीन होणार आमचा 7-12 काय आम्ही त्यांच्या नावावर करून दिला काही बोलतात काही कंड्या पिकवतात आपल्याच्या बाबतीमध्ये तुम्ही अजिबात या सगळ्या गोष्टीवर विश्वास त्या ठिकाणी ठेवू नका आपल्याला आपली विचारधारा पवारसाहेबांच्या सारखं नेतृत्व सगळ्यांनी मिळून आपल्याला त्या ठिकाणी काम त्या बाबतीमध्ये करायचंय हे काम करत असताना प्रत्येक बाबतीमध्ये माझं तर त्या निमित्तानं सांगणं आहे की त्याची प्रतिमा चांगली असली पाहिजे नाहीतर उगीच ती आमचा सरचिटणीस चिटणीस लेटर बेड वापरतोय आणि कुठंतरी काहीतरी त्याने मारलेलीच असते काय ते तुम्ही विचारतोय आणि मग त्याच्यात बदनामी आपली होती कुणाची तरी गुत्तेदारी असती काही 2 नंबरचे धंदे असतात कुणाचा मटका असतो कुणाचा आणखी काय असतं असली माणसं 2-4 कमी असली तरी चालतील परंतु ही माणसं अजिबात अजित पवार यांची टोलेबाजी त्यांना निवडणुकीत कितपत उपयोगी पडते ते आता येणारा काळच सांगेल या विशेष वृत्तात इथे संपतोय बघत रहा एबीपी माझा